काही पैसे मपलेट बाई मला मेसेजेस नाही आला वा लगे अजून काय माहित मला अजून मेसेजेस नाही आला मी पैसे आले का तो हा साहेब किती टायमाचा तोच डबक्यातच पाहू राहिला किती बाई आल्यात किती येऊ राहिल्यात दोन तासापासून आपण लाईनी ते अजून पुढे सरकलोच नाही ना हे मावश्या हो काऊन बडबड करू राहिले माया नावा ना मी का बसले की इथं ए बाई बसेल म्हणजे काय इथं काय डोक्याला काम राहतंय माझ्या बसूनच करतोय पण डोक्याचं काम इथं सांगा तुमचे काम काय फटाफट सांगा साहेब आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आणि तुम्हाला माहित पाहिजे की आम्ही बँकेत कळून आलो होतो आम्हाला आमच्या भावानं रक्षाबंधनला 3,000 रुपये अकाउंटला टाकले तुम्ही पाहले का तर लाडक्या बहिणीला लईच काटा आणला डोक्यात साप लावून दिला माझ्या तर पहिलाच का ताण कमी होता का आता एक टेन्शन वाढलंय माझ्या माग ओ भाऊ थोडं कमी बोला ना अगोदर आमची काम करा ना ओ मावश्या तुमची बडबड बंद करता पहिलं मी एका एकाचं काम पाहतो बरं हे बँक आहे इथं तुमच्या बचत गटाची मीटिंग नाही असं आहे काम कमी करतो आणि बोलतो जास्त सांगा बोला तुमचं काय काम आहे मी मुख्यमंत्र्याची लाडकी बाई नाही मग आपल्या अकाउंटला पैसे आले का नाही तर ते बघा हे घ्या पासबुक थांबा एक मिनिट मी लगेच चेक करतो आले का मोये पैसे तुम्ही पासबुक चेक केलं का तुम्हाला धमकी माहित नाही काही ते मला अकाउंट नंबर तर टाईप करू दे का कॉम्प्युटर मध्ये काय झामला साहेब येऊ बाई यो किती लागू राहिला आता लोक मी किती काम केलं असं घरचं जाऊन 4 म्हशीचं दूध काढलं असतं म्या हो मॅडम तुमचे पैसे अजून काही जमा झाले नाही तुमचा आधार लिंकच नाही त्याला मग का आधार लिंक तुम्हाला कोणा धरलाय मी काय आधार लिंक करणार वाटलं तुम्हाला मी बँक मॅनेजर आहे बँक मॅनेजर कंट्रोलवर जा आणि तिथं आधार कार्ड लिंक करून घ्या करा लाईन मोकळी लवकर माझा नंबर कुठे जाऊ देऊ नका आधार लिंक केला केला मी एकाच मिनिटात येते लगे बाई काऊन डोकं खाऊ राहिले मग आधार लिंक केल्यावर 2-3 दिवसांनी येत पैसे आताच नाही येत जा घरी आता आराम करा चेक करून पहा बरं खात मला ओटीपी पण येईल होता बरं थोडा दम द्या बापा मला कमी कमी मशीन आहे का हाऊ शिट किती वेळ लागत आहे ह्या साहेबला मला किती उशीर होत आहे माझ्या पप्प्यासाठी मला अशीच नादर शिकेल सवरेल पोरगी पाहिजे ओ महाशी माझं एज्युकेशन अजून बाकी आहे मी माझं काही लोन पास करण्यासाठी आलेलं आहे इथे जाऊ देऊ माय ही बाई कर्ज बाजारी नको माय पप्प्यासाठी मपल्या बिलकुल नाही माय अशी घाण या नको माय घरात ओ भाऊ किती टाइम लागू राहिला ओ आले की नाही पैसे पाहा ना तुमचे पैसे आलेले 3,000 रुपये जमा झाले तुमचा पहिला हप्ता जा आता ते एटीएम मधून पैसे काढून घ्या तुमचे बाई मला आनंद झाला उभले पैसे आले तर साहेब लगे तुमच्या तोंडात साखर पडो जा व्हा लवकर बाहेर आता ती लाईन मोकळी करा आणि ते लोकांना पेढे वाटा बाहेर ऐ भाऊ ते पैसे का फेडे वाटायला पाठवले का लोकायला ते आम्हाला आमच्या भावान रक्षाबंधनला पाठवले आम्ही त्या पैशाचं फक्त आमचं हक्क आहे आम्ही काही करू चला चला आता लंच ब्रेक आहे एका घंट्याने या बाई आता आहो साहेब लोनचं काय करता मी तुम्हाला उद्या 1 किलो लोनचं आणून देते मी तुम्ही पहिलं आपलं काम करा मी तुम्हाला नक्की गावरान आंब्याचं किंवा लिंबाचं 1 किलो लोनचं आणते सांगा फक्त तुम्ही मावशी लंच ब्रेक म्हणजे मला भूक लागली खायला जायचं मला खायला भाकर साहेब मी सकाळपासून उपाशी तापाशी लाईनीत उभी तुम्हाला काय गिळायचं पडलं मी सकाळपासून एक खुर्चीवर बसले पाणी पण नाही प्यायला भेटलं मला अजून आता लंच ब्रेक आहे मला भूक लागली तर तुम्ही यात मधा मधात हे करू राहिले मोठा भाकर जाऊ तर आता मोठं अजिबात काम करत नाही साहेब 1 तास म्हणून गेला 1.5 तासापेक्षा जास्त टाइम होऊन गेला तरी अजून आला नाही एवढं काय गिळवतो असं बरं ओ माय गॉड हा साहेब केव्हा येईल मला खूप उशीर होत आहे माझं लेक्चर पण आहे कॉलेज मध्ये आपण आपल्या लाईनीत उभं राहा बरं मावश्या तुम्ही आले का भाकर गिकर खाऊन आले का
इथं झोपायचं सर आले मला तुम्ही तर आहे आम्हाला जोपर्यंत आमचे पैसे भेटत नाही तोपर्यंत आम्हाला भाकरवानी काहीच गोड लागत नाही रे बाबू. मला वाटलं बाया जातील निघून कटवून कटवून उभे तू अजून. अरे बाबू काय बुजू राहिला तू काय बुजू राहिला जास्त चरचर नको करू ही शांताबाई आहे तुला माहित नाही व्यक्त काही माणूस. पाव दे तो पाऊस तू किकडे मी चेक करतो तो पैसे आले की नाही. ओ माय गॉड हा बँकेतला साहेब याला साध पासबुक हा शब्द पण बोलता येत आहे. तुम्ही तर पैसे काढा आले का भांडण करायला आले हे काय तुमचं घर नाही बँक आहे बँक. चला चला निघा बरं आता चार वाजले आता बँकेत व्यवहार चालत नाही चारच्या पुढं. आता उद्या सकाळी या तुम्ही तुमचं उद्या काम करून टाकतो मी. काय रे आता तो टाइमपास केला आणि आता म्हणतो चार वाजले बँक बंद आहे पैसा टाईम झाला. अहो साहेब उद्या रक्षाबंधन आहे उद्या येऊन काय करावं आम्ही इथं आम्हाला आजच राख्या घ्यायच्या आहे द्या आमचे पैसे काढून पटकन. मी बँकेच्या नियमा पुढे जाऊ शकत नाही मला काय वाटत नाही का तुमचं रक्षाबंधन उद्या चांगलं व्हावं म्हणून पण मी बँकेच्या नियमा पुढे जाऊ शकत नाही. आता तुम्हाला काय वाटलं आता चार वाजतील तर मी काय फ्री झालो का मध्ये बाकीचे पण कामं निपटवणं आहे मला तरी 9-10 वाजता रातची बँक बंद करायचं. चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बँकेतल्या पोरांना पाठवा नक्की.